जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल कृषी सेवक मध्ये। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बागेतील आंतरपिके व आंतर मशागत पद्धती यावर आधारित प्रश्नोत्तरे। मित्रांनो, बागेतील फळझाडांमध्ये बरेच अंतर असल्यामुळे झाडाची पूर्ण वाढ होईपर्यंत तेवढी जागा मोकळी असते, म्हणूनच या जागेचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी आंतरपिके लावणे हे महत्त्वाचे ठरते। आंतरपिकाचे काही फायदे म्हणजेच बागेमध्ये कीड व रोग यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते। शेंगवर्गीय आंतरपिके हे हवेतील मुक्त नत्र जमिनीमध्ये स्थिर करून ठेवतात, यामुळेच जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण हे मुबलक प्रमाणात होते व झाडांना त्याचा फायदा होतो। बागेमध्ये दोन पिकामध्ये जे अंतर असते त्यामध्ये अनावश्यक तण उगवतात, त्यापेक्षा जर आपण आंतरपिके घेतले तर त्यामुळे होणाऱ्या तणाचा पण प्रादुर्भाव कमी होतो। चला तर मग यावर आधारित काही प्रश्नोत्तरे पाहूया। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेलची बटन अवश्य दाबा। प्रश्न आहे, आंतरपिकांना काय म्हणतात? उत्तर आहे सहचर पिके। मित्रांनो, आंतरपिकांना सहचर पिके किंवा कंपेनियन क्रॉप असेही म्हणतात। या पद्धतीमध्ये दोन किंवा अधिक पिके एकत्र एकाच जमिनीमध्ये घेतात। ह्या पिकांच्या पक्वतेचा जो कालावधी असतो तो भिन्न असतो, त्यामुळे ह्या पिकांच्या वाढीचा परस्परांवर काहीही विपरीत परिणाम होत नाही। प्रश्न आहे, अननसाच्या पिकात कोणते आंतरपीक घेतल्यास सूत्रकृमी त्या आंतरपिकाच्या मुळांवर गोळा होतात व अननसाचे सूत्रकृमीपासून संरक्षण करता येते? उत्तर आहे टोमॅटो। पुढला प्रश्न आहे, अमेरिकी बोंड अळ्यांपासून कापसाच्या बचावासाठी कापसात कोणते सापळा पीक आंतरपीक म्हणून लावावे? उत्तर आहे मका। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तण बहुवर्षायू नाही? उत्तर आहे गाजर गवत। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तण बहुवर्षायू आहे? उत्तर आहे कुंदा। पुढील प्रश्न आहे, फळबागेत फळझाडे आणि आंतरपिके यांशिवाय ज्या वनस्पती वाढतात त्यांना काय म्हणतात? उत्तर आहे तणे। पुढील प्रश्न आहे, तणे उगवण्यापूर्वी फवारणी करावयाच्या तणनाशकांना काय म्हणतात? उत्तर आहे प्री इमर्जन्स विडिसाइड। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते तणनाशक नाही? उत्तर आहे बोनमील।